नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. दिनांक 23 मे रोजी कल्याण पश्चिम येथील स्वामीनारायण हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात रक्ताचा तुटवडा भासत असताना आपण स्वतः पुढे येऊन रक्तदान करू अशी भावना घेऊन प्रत्येक रक्तदाता या रक्तदानात रक्तदान करत होता. सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताची कमतरता भासत असून रक्ताअभावी उपचारात अडचण येऊ नये यासाठी ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. आता लसीकरण देखील सुरू झालं असून लसीकरणानंतर ठराविक कालावधीसाठी रक्तदान करता येणार नसल्याने येत्या काळातही रक्ताची कमतरता जाणवू नये यासाठी जायंट ग्रुपच्या वतीने कल्याणात रविवार दिनांक 23 मे रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जायंट ग्रुप ऑफ कल्याण मेट्रो, जायंट ग्रुप ऑफ मेन, जायंट ग्रुप ऑफ मिड टाऊन सहेली आणि शेअर अँड केअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सदर रक्तदान शिबिराचं आयोजन स्वामीनारायण हॉल येथे करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. यात सुमारे 45 बाटल्या रक्त संकलित करण्यात आलं. येत्या काळात लसीकरण मोठ्या प्रमाणात होणार असल्याने व लसीकरणानंतर काही कालावधीकरिता रक्तदान करता येत नसल्याने सर्वांनी शक्य होईल तेथे अवश्य रक्तदान करावे असे आवाहन डिंपल दाहीफुले यांनी केले आहे. नमस्कार, मी डिंपल दाहीफुले. आज आम्ही इकडे सगळे जमलेलो आहे. ब्लड डोनेशन कॅम्प लावलेला आहे. ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाची तडजोड म्हणजे कमी असल्यामुळे आम्ही हा ब्लड डोनेशनचा कॅम्प इथे अरेंज केलेला आहे. हा ब्लड डोनेशन कॅम्प शेअर अँड केअर फाउंडेशन तसंच जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊन सहेली तसंच मेट्रो आणि कल्याण मेन ग्रुप यांनी संयुक्त विद्वानाने इथे कॅम्प लावलेला आहे. बराच चांगला प्रतिसाद कॅम्पला मिळालेला आहे. तर आम्ही आणखीन लोकांना आवाहन करून कॅम्प तर आम्ही करतच असतो. लोकांना दरवेळेला आवाहन करत असतो की इकडे यावं, ब्लड डोनेशन जिकडे असेल तिकडे जाऊन करा. आता वॅक्सिनसुद्धा चालू होईल 18 ते 44, तर आणखीन पण जर का मी लोकांना आवाहन करेल कुठे ब्लड डोनेशन असेल तर प्लीज तुम्ही ब्लड डोनेट करा. एकदा वॅक्सिनेट झाल्यानंतर आपल्याला 15 ते 1 महिना ब्लड डोनेट करू शकत नाही आहे. तर त्यासाठी मी आवाहन करते की कुठेही दुसरीकडे जरी ब्लड डोनेट असेल प्लीज जाऊन ब्लड डोनेट करा. या रक्तदान शिबिरात अर्पण ब्लड बँक यांचा मदतीचा वाटा आहे. या शिबिरात अनेक लोकांनी रक्तदान केलं. आलेल्या सर्व रक्तदात्यांचा भेट स्वरूपात वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सर्वतोपरी सहकार्य केलं. तसेच आयोजन कमिटीतील डिंपल दहीफुले, वीणा नाईक, प्रमोद जोशी, भाविक पटेल या ग्रुप अध्यक्षांसह शिबिर व्यवस्थापक आशिष खंडेलवाल यांचे योगदान लाभले. तसेच अशोक मेहता, नागराजन अय्यर, जयश्री सातपुते, संजय सातपुते, मनीषा केळकर, जयानंद केणी, मनीषा भांगरे, चारुलता शहा, शिल्पा मिस्त्री, विलास दगडे, विनायक रावल, राघवेंद्र भट, अजय नाईक, हिंदूराव शेवाळे, डॉक्टर पूजा महाले, खुशी सातपुते, गौरी नाईक, अमोल गायकवाड व अनेक पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. नमस्कार, जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रो, जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेन, जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊन सहेली आणि शेअर अँड केअर फाउंडेशनच्या तर्फे आम्ही संयुक्त मनाने आज ब्लड डोनेशन कॅम्पचा ऑर्गनाईज केला होता. आमची ही संस्था आम्ही गेले 20-25 वर्षांपासून कल्याणमध्ये कार्यरत आहोत. नेहमीप्रमाणे आम्ही दरवर्षी 2 ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज करतो. या कोरोनाच्या पॅन्डेमिक काळातसुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. फेसबुक व्हॉट्सॲपतर्फे खूप लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आज येऊन रक्तदान केले आहे. मी स्वतःसुद्धा रक्तदान केलं आणि खूप छान वाटतं आहे की आम्ही या काळात कोणातरी आम्ही मदत करू शकतो. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.